बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। दिंडोरी तालुक्यातील सोनजाव गावातील शेतकरी शरद कसूरदास बैरागी यांच्या शेडला बुधवार दिनांक 19/4/2023 रोजी पहाटे 3 वाजता अज्ञात कारणाने आग लागली। या आगीत सर्वसामान्य शेतकऱ्याचा एक ट्रॅक्टर, एक दुचाकी, ड्रिप मटेरियल पाईप व इतर साहित्यांची शेती उपयोगी वस्तूंची अंदाजे 15 ते 16 लाखाचे नुकसान झाले आहे। तर त्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधलाय आमच्या प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या टीमने, बघूयात। नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। तर मी आलेलो आहे दिंडोरी तालुक्यातील सोनजाम या गावात। तर या गावात अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे। सर्वसामान्य शेतकरी त्याच्या शेडला आग लागून 15 ते 16 लाखाचं नुकसान झालेलं आहे। तर पहाटेच्या सुमारास आग लागल्यानंतर ट्रॅक्टर, मोटरसायकल, 2 बुलर व ड्रिप मटेरियल व शेती उपयोगी मटेरियल जळून खाक झालेलं आहे। सर्वसामान्य घरातील कुटुंबातील या व्यक्तींचं 2 महिन्यापूर्वी द्राक्ष बाग खाली झाली, त्यात पण 2 लाख रुपये घेऊन व्यापारी पळून गेला। ते संकट कुठं निवारत नाही तर त्यांच्या शेडला आग लागून 15 ते 16 लाखाचं नुकसान झालं। तरी अधिक माहिती आपण त्या शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकू। माझं नाव शरद कसूरदास बैरागी, राहणार सोनजाम, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। रात्री आम्ही झोपलेलो असताना अचानक इथं शेडमध्ये आवाज खूप झाला। त्यानंतर आम्ही उठून बाहेर आलो, त्यावेळेस पाहिलं तर इथं खूप प्रचंड प्रमाणात आग चालू होती। आम्ही नंतर मग पहाटे 4-4:30 म्हणजे टाईम असेल तर त्यावेळेस आम्ही आलो तर सगळं आगीचा लोळ खूप चालू होता। आम्ही लगेच वीज व्हायला सुरुवात केली, मग आम्हाला तरी 2 तास लागले आग विझवायला। आणि आमचं प्रचंड नुकसान झालं आहे। ट्रॅक्टर होता, मोटरसायकल होती, ब्लोअर, ड्रिपच्या नळ्या, असं खूप काही एंगल पत्रे सगळे खूप नुकसान झालेलं आहे। तुमच्या कसं लक्षात आलं? आवाज झाला प्रचंड, आवाज झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो। आग कशामुळे लागली असं ते आता नाही सांगता येणार, अचानक आता आम्हाला काही कारण नाही समजलं। साधारण तुमचं नुकसान किती झालं? याच्यामध्ये आमचा खूप मोठा ट्रॅक्टर होता, तो 6 लाखाचा ट्रॅक्टर आहे आणि 2 ब्लोअर होते, ते 4-5 लाखाचे 2 ब्लोअर आहे आणि मोटरसायकल आहे, ती मोटरसायकल पण 60-70 हजार मोटरसायकल आहे। आणि ड्रिपचं मटेरियल होतं 1 लाखाचं, ड्रिपचं मटेरियल पाईप होते, अजून कांद्याचं बी बियाणं होतं 40-50 हजाराचं, असं एकंदर 15-16 लाखाचे नुकसान आहे आमची। तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडून? सरकारकडून आम्हाला नुकसान भरपाई लवकर मिळाली ही आम्हाला विनंती करायची आहे। पहाटे 5-6 वाजता शॉर्ट सर्किट झालं। आम्ही मोठं शेड होतं आमचं 10 लाखाचं, त्याच्यामध्ये ट्रॅक्टर जळाला, गाडी जळाली, नळ्या जळाल्या, सगळं सामान जळून गेलं, कूलर जळाले आणि खूपच मोठे नुकसान झाले। 15-16 लाखाचे काहीच भाव नाही, काहीच नाही, त्याच्यामध्ये असं दुर्घटना, असे नुकसान झाले, कुठं कसं झालं, काय झालं? आम्ही तर झोपेलो तर झोपेमधून असं भांबवलं आणि उठलं तसं इथं पूर्ण टेम पेटेल पुरते सगळं असं पाहून डोकं एकदम थक्क झालं। काय करावं, काय 2 मिनिटं तर काही सुचलंच नाही, एवढा भडका पार बाहेर पर्यंत आणि तसं चालतच भांबवलं आणि बादल्या घेतल्या, पाणी फुटायला लागलो, काहीच समजायला असं मार्गच नाही अजिबात। काय करावं, काही काहीच सुचलं नाही, इथं सगळं पेटेल पोरं तसेच घुसायला लागले, काय करावं, काय इकडं पाणी फेक, तिकडं पाणी फेक, इथं पूर्ण असं जळून गेलं। चारी बाजूनी चारी खिडकी आणि बिडकी आणि पाच दरवाजे सुद्धा राहिले नाही। दोन ब्लोअर होते मैत्रीचे, कुबट गाड्या जळाल्या, जळून गेलं सगळं हे झालं। गाडीला तर कालच खर्च केला होता, 10-15 हजार रुपयाचा तर खर्च केला गाडी, काल दुसऱ्या दिवशी वर्ष साधलं जायचं म्हणून खर्च केला, तिला काल धुतली चुतली तर आणून उभी केली आणि रात्री 5 वाजता पावडर मारली, 5 वाजता पावडर मारून झाली, इथं ट्रॅक्टर आणून लावला, गाडी लावली आणि गेलो बाहेर। आम्ही घरात गेलो, झोपलो बिपलो, इथं कस काय काय झालं, काहीच काहीच समजायलाच मार्ग नाही। अचानकच घटना झाली, व्यापारी असे पळून जातात, दगा देतात, बागावाल्यांनी काय करायला पाहिजे, कोणाच्या तोंडाकडे पाहिजे, कस काय करायचं, काय म्हणजे कुठं काय, आम्ही जीव द्यायचा का काय करायचं, काय समजायला मार्ग नाही। लेकर बाळांचे शिक्षण कसं करायचं, काय कसं करायचं, पुढं कसं आमचं भविष्य,
आज एवढी दुर्घटना झाली एवढे काय काहीच राहिलं नाही इथं काहीच नाही कसं राहायचं इथं कसं करायचं काहीच समजत नाही इतका अवघड परिस्थिती झाली की बस द्राक्षाला एक तर भाव भेटला नाही व्यापारी पळून गेले चेक तसाच पडला अजून पेंडिंगला पडलाय पैसे सुद्धा भेटेल नाही तो पळून गेला तर आणि अजून याच्यामध्ये परत सरकारने काहीतरी आम्हाला मदत करावा काहीतरी प्राधान्य द्यावा याच्यावरती काहीतरी होईल असं आम्हाला काही नुकसान भरपाई भेटावा ते काही कस काय करायचं कस काय काय नाही बागांना भाव नाही काहीच नाही व्यापारी पळून जाऊ राहिले आमच्यात काय करा जीव द्या काय करा अशी आत्महत्या करा असं झालंय आता अशी वेळ आली आमच्यावर